चला मैदान मध्ये आपण जाऊया। पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल स्वीप केला, बॉल बॉल चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे। पहिलाच बॉल वर आक्रमण फलंदाज रोहित कोहली, त्याच्या बॅट मधून चौकार। पहिल्याच बॉलवर रोहित कोहली पुन्हा एकदा स्ट्राइक रेन कडे। तेजस हा फुलटॉस बॉल, हे बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय। क्षेत्ररक्षक वन हँडेड कॅश तिथे पकडली, परंतु पंचाने निर्णय रेफर केला थर्ड अंपायर कडे, अंपायर्स रिव्ह्यू। पंचांना जी अथॉरिटी करण्यात आली त्याचा वापर ते करतायत। प्रणय बाराबा खेळाडू देखील कारण स्पर्धेचे नियम अगदी स्ट्रॉंग आहेत। आज सर्वत्र आपण कंपल्सरी चेसिंग हा निर्णय बघतो, परंतु ड्रेस कोड देखील सगळीकडे कंपल्सरी असतो। मागील दोन दिवसामध्ये बाराबा खेळाडूचा ड्रेस कोड नव्हता, त्यामुळे दोन टीमला आतापर्यंत पॅनल्टी दिली आणि शिरडोन संघाचा ड्रेस कोड नाही आहे बाराव्याचा, त्यामुळे त्यांना आता आयोजकांनी दोन धावांची पॅनल्टी येथे डिक्लेअर केली आहे। त्यानंतर जेव्हा इनिंग संपेल तेव्हा नंतर आम्ही रन ॲड करू, हे लक्षात घ्या। आता मॅच कंटिन्यू सुरू राहू द्या, जिथे धावसंख्येचा फलक आतापर्यंत 6 हा फ्री हिट। ओ शॉट ऑफ द नाईट, फ्लिक ऑफ द स्वीप शॉट आपल्याला बघायला मिळाला। ज्या पद्धतीने रिस्टचा वापर, गुडघ्याचा वापर, थोडं नी बेंड केला, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले, ठोकलाय चौकार। बर, आता बाकीच्याने साईडला व्हा, बाकीच्याने साईडला व्हा, त्यांना फक्त दोघांनाच नाचू द्या, तेव्हा कॅमेरावान त्यांना व्यवस्थित दाखवेल, नाहीतर तुमचा घोलका जास्त दिसतोय। 10 रन आतापर्यंत जिनीत पवार, वाईड ऑर्कर इथे स्लोली डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डेंजर इनकडे होता जिनीत, 1 रन इथे पूर्ण केलं जाईल। चांगलं बॅकअप तिथे अवेलेबल मिळालं, रन फलकावर धावा सध्या बघायला मिळतील। संघ अजून पुढे चाललाय, टोटल बोर्डवर 11 धावा सध्या बघायला मिळत आहेत। पहिला बॉल चौकार, दुसरा नो प्लस 1 रन, तिसरा चौकार आणि चौथ्यावर सिंगल, म्हणजे आतापर्यंत लिगली 3 बॉल राहिलेत आणि 11 धावा आतापर्यंत आपण खर्च होताना बघितलेत। बॉलर तयार, नेक्स्ट बॉल, ओ स्लोअर वन फसवला, यॉर्कर स्पेशल हा बॉल होता आणि तो जाऊन धडकला अगदी यस्टॅनवर, क्लीन बॉल।
बैटिंग करता सद्या कोपरा संघान सचिन पवार सोबत जिनीत पवार जिनीत म्हटलं तर एक चांगला ऑलराउंडर या टीम चा आणि त्याच्या खांद्यावर जबाबदारी राहतील आता कारण प्रमुख एक विकेट देखील गमावला गेलाय. तेजेशनं मागील मॅच मध्ये देखील अतिशय दमदार गोलंदाजी केली परंतु या मॅच मध्ये त्यांच्यावर हल्ला बोल पहिल्या षटकामध्ये झालाय. 11 वर सध्या संघ. पुन्हा एकदा खूप चांगला फटका बॅट आणि बॉल मध्ये चांगला कॉन्टॅक्ट बघायला मिळाला आणि त्यासोबत अगदी बॉलच्या मेरिटनुसार फटका सजवला गेला आलाय चौकार. धावसंख्येचा फलक आपण बघू शकतो सद्यस्थितीमध्ये 15 वर. खूप महागडा ठरलाय तेजस. एक विकेट त्याला जरूर मिळाली या इम्पॉर्टंट मॅच मध्ये परंतु रन ही तेवढ्या खर्च केले ते विसरून जमणार नाही. ओ आई लेन चांगली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता नॉ स्ट्राइकरवर जिनेत आले होते परंतु परत पाठवलं सचिन पवारनं त्याला. पहिलं षटक आता संपलं. मॅनडरी पॉवर प्ले ज्याला आपण म्हणतो आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन फलकावर धावा खर्च झाल्या टोटल 15 एक कडेच्या मोबदल्यात श्रीदत्त कोपरा. आता बघा एक गुपित पारितोषिक आलाय. जो भारी नाचेल दोघांपैकी त्याला आता पारितोषिक आहे. एक गुपित पारितोषिक आहे त्यामुळे आता दोघांमध्ये कॉम्पिटिशन राहील. आमचे निरीक्षक तिथे राहिलेत स्टेजवर आहेत ते तुमचे निरीक्षण करतील. मैदानामध्ये जाऊया. पहिले षटक संपलंय. 15 धावा आतापर्यंत खर्च झालेत एक विकेट. चांगला स्टार्ट मिळालाय कोपरा टीमच्या दृष्टिकोनातून. बघायचं आहे शिरडोन संघ देखील कसं कमबॅक करेल. सगळ्यात कमी धावांवर शिरडोन संघानं पहिल्या मॅच मध्ये आपल्या अपोजिशन्सला थांबवलं होतं. दमदार गोलंदाजी तिथे केली परंतु आता मुख्य गोलंदाजावर हल्ला बोल चाललाय. श्री मंगेशजी वाकडीकर साई एकवीरा हॉटेल अगदी त्यांचा बॅनर तुम्ही स्क्रीनवर बघितला. स्लोअर रन केला बॉल हवेमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. फिल्डर आहे. एक रन जरूर मिळेल. दुसरी साडे निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे ताळमेल असायला हवं मैदानामध्ये फलंदाजाचा ताळमेल. इकडे मैदानाच्या बाहेर आमचा मिक्की माउंस आणि वाघ टायगर या दोघांचा ताळमेल देखील बघायला मिळतोय डान्समध्ये. 17 वर सध्या संघ पोहोचलाय. बघायचं आहे पहिलं 17. बरेच सारे मान्यवर आमच्या स्क्रीनवर सगळ्यांचे बॅनर्स तुम्हाला बघायला मिळतील. सगळ्यांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. गुड जॉब संदेश. रन फलकावर रन आतापर्यंत 17 आलेत. एक गडी बाद अंकित आलेत. हा फटका बघा पाता क्षणी प्रेमात पडाल असा ट्रेडिंग शॉट षटकार. तेवीसवर सध्या संघ आपण बघतो. मैदानामध्ये जाऊ नका नाहीतर सुनील तांडे सर नाचायचे. धावसंख्येचा फलक. हा ते बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आमचे कॅमेरामॅन हुशार आहेत लगेच दाखवतात आता फेमस. 23 वर सध्या संघ. एक गडी बाद स्विच इट करायचं होतं. हा चांगला बॉल बघायला मिळाला. यॉर्क केला खर तर बॉल एक सिंगल या बॉलवर मिळत असताना क्विक लगेच बॉल तिथे बॉलपर्यंत पोहोचले. फिल्डर आणि कलेक्ट करून त्यांनी थ्रो तिथे केला. लेग बाय चा इशारा पंच आम्हाला करत असताना कारण या एक एक धावा फार इम्पॉर्टंट असतात. संदेश मॅन ऑफ द सिरीज या गोष्टी जेव्हा येतात जवळ किंवा वैयक्तिक पारितोषिक या लेग बाय बाय किंवा बॅटमधून रन आलेल्या व्यवस्थित नोंदी ठेवाव्या लागतात स्कोरर यांना. त्यामुळे चांगली नजर. बॉल तयार होत असताना पुन्हा एकदा
हेलिकॉप्टर पटका लॉन्च करायचं होतं, बॉल चालला लॉन्ग ऑन कडे मिड ऑन मधून क्षेत्र ते खाली होतं, सिंगल बनले, दुसरी साडे निघालेत, दोन कंप्लीट झालेत, तिथे हिट करण्याचा प्रयत्न, तिसरी साडे निघालेत, आता रेस सुरू, ओव्हर थ्रो फेका फेकी तीन रन। शिरोन संघ थोडं चुका करतोय, जिथे एक सिंगल बघत होता संघ तिथे तीन आलेत, चांगली रनिंग बिटवीन द विकेट। थोडेसे यष्टिरक्षक पवन पवन थोडेसे नाराज आहेत, परंतु ते आपल्या हावभावातून ते व्यक्त करतायत, अजिबात त्यांनी तोंडातून एकही शब्द काढला नाही, कारण मैदानामध्ये चुका होत असतात। तो सत्तावीसावा या फलकावर बघायला मिळतायत, थांबा गाणी लागेल मैदानामध्ये, जेव्हा चान्स मिळेल तेव्हाच, विनाकारण नाही। सत्तावीसावा फलकावर बघायला मिळतायत, गणेश आता त्यांना दोघांना नाचू दे, तू थोडं शांत राहा। सत्तावीसावा फलकावर आपल्याला बघायला मिळतायत, सचिन पवार आणि जिनीत पवार या पवार बंधूंमध्ये पार्टनरशिप सध्या बिल्ड होते, रन फलकावर धावा खूप स्टँडर्ड आहेत कोपऱ्याच्या। लोबो फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट, बॉल चाललाय मिड विकेट आणि अदीप गावकर्णच्या अगदी मधोमध फिल्डर आहेत, बघा किती प्रॉपर थ्रो, पवनने लगेच त्यासाठी टाळ्या वाजवल्या, कारण याची अपेक्षा नेहमी विकेट किपरला राहते, तुम्ही थ्रो तुमचा कसा असायला हवा ऑन दि स्टम्प, जसा सर रवींद्र जडेजा थ्रो करतात, आपले खेळाडू थ्रोचा अभ्यास सोडूनच द्या, कॅचचाही अभ्यास करत नाही, त्यांना फक्त बॅटिंग पाहिजे बॉलिंग पाहिजे बस संपलं। फटका सजवलाय लॉंग ऑन मध्ये, चेंडू चाललाय, फिल्डर आहेत, एक रन इथे पूर्ण केले जाईल, धावसंख्येचा फलक अगदी बघू शकता, एकानं अजून पुढे, दोन ओव्हर आता संपल्या आणि रन फलकावर धावा लागले, 14.50 ची सरासरीनं आतापर्यंत 29 धावा, श्रीदत्त कोपरा एक गडी बाद। लय भारी डान्स आवडला असेल तर एकदा जोरदार टाळे त्यांच्यासाठी, मस्त नाचले दोघे जण, अगदी त्यांना कोणतीच अपेक्षा नाहीये, ते मन मुराद तुम्हाला आनंद देत आहेत, मस्त नाचले दोघे जण, हे चेहरे ओळखीचे आहेत, हाईट आहेत, मस्त नाचतात, नावं सांगायची का नको ना, ठीक आहे चालेल, गुपित गुपित राहू द्या, चला मॅच सुरू करा, 29 सध्या आपण बघतो एक गडी बाद, शेवटचं आता आपण जे तिसरं षटक फेकणार आहेत, शेवटची विकेट आपण लास्ट ओव्हरमध्ये बघितली जी पहिली विकेट होती आणि चांगली पार्टनरशिप, जिनीत पवारनं आत्तापर्यंत 6 14 केलेत आणि सचिन पवारनं 4 8 आत्तापर्यंत केलेत, चांगली बॅटिंग आणि चांगली पार्टनरशिप, बोलू तयार। तिसऱ्या षटकामध्ये हा फुल टॉस बॉल, पहिलाच बॉल वेगवान फुल टॉस होता, अपेक्षित नव्हतं कदाचित, हा बॉल सरप्राईज झालं, त्यामुळं तो चालतो बघा डोरेमॉन, त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता त्यामध्ये कोण आहे। धावसंख्येचा फलक बोर्डवर तुम्हाला बघायला मिळतील, 30 भालचंद्र आलाय बॉलिंग ट्रॅकवर, इम्पॉर्टंट षटक आहे शिरडोनच्या दृष्टिकोनातून, कारण आता रन रोखले गेले पाहिजेत हे त्यांच्या दृष्टिकोनातून तेवढंच महत्वाचं, परंतु रन येणं कोपरा टीमच्या दृष्टिकोनातून तेवढंच महत्वाचं। स्विप शॉट साठी जायचं होतं, थोडस वेगवान राहिला फुटबॉल, वेगवान राहिला परंतु झुकून खेळायचं होतं, बॉल मध्ये जी उंची त्याला अपेक्षित होती, पंच सांगतात यस बॅट कट आणि ती एक रन इथे जोडली जाईल, धावसंख्या फलक आता पुढे चाललाय, पाहता पाहता संघ पोहोचला ऑन बोर्ड वर 31-31 वर, मॅच नंबर 29 सध्या मैदानामध्ये सुरू असताना 29 सामने आतापर्यंत आपण बघितले, पहिल्या मॅच पासून आतापर्यंत। फटका सजलाय
हा फटका चालला एक्स्ट्रा कवरला फिल्डर आहेत एक रन दुसरी साठी आता बघायचं सेकंड रन कंप्लीट की इनकम्प्लीट यस इट्स आउट बॅटिंग टीमचा रिस्पॉन्सने तिथे प्रश्न विचारला की तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल शंका असेल रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता नो डाऊट परंतु आता दुसरा फलंदा मैदानामध्ये पाठवला देखील गेला तुम्ही ना फक्त 10 सेकंदाचा वेळ असतो तेवढ्या सेकंदामध्ये तुम्ही घेतला पाहिजे निर्णय यस गुड डिसिजन अंपायर्स कोणचा सुनील तांडेसन योग्य निर्णय बऱ्याच दूर होता क्रीज पासून खेळाडू थोडी डाऊट होतो त्याला परंतु आता हे पाहिल्यानंतर विचार करायचं बरं झालं रिव्ह्यू घेतला नाही वाचला कारण क्रुशियल मोमेंटला हे रिव्ह्यू कामं येतात कधी कधी धावसंख्येचा फलक आपण बोर्डवर बघतो सध्या 31 वर बॉल तयार हा फुलटॉस बॉल सजलाय बॉल आला सीमारेषा पलीकडे आणि ऐकवा कॅच एक पकडली राहुलला दोन सोडल्या आणि पंच आम्हाला सांगतील एक्झॅक्टली चेक केलं जाईल हिट विकेट साठी योग्य लगेच निर्णय तिथे पोहोचेल ओ यस इट इज आउट अगदी पाय लागला त्याचा स्टंपवर परंतु बीमर चेक केलं जाईल ते पण चेक होते चला पहिला बीमरला महत्व आहे साने पालकर सर आता दोन्ही अँगल चेक केले जातील आई एक्वर एवेंट्स ते कधी त्यांचा कॅमेरा अँगल कॅमेरा वर्क कॅमेरामॅन कधीच चुकवत नाही उडालेली तारा आला अगदी वेळेवर आणि हा षटकार आलाय त्या मुला तो वाचला आहे त्याचे विकेट सिक्स रन मिळतील या बॉलवर 6 रन मिळतील
नेक्स्ट बॉलर से लता फ्री हिट। अंतिम अगदी मागील चेंडू बघितला आपण, जो नो बॉल आलाय त्याच्यावर षटकार आला आणि टोटल 7 रन त्याच्यावर गृहीत धरले गेलेत। 39 धावा सध्या फलकर आपण बघतो आणि हा फ्री हिटचा चेंडू सचिन पवार साठी। 7 बॉल मध्ये 16 धावांचं योगदान सचिन पवारने दिलंय। हा बॉल व्हाईट, यस इट इज अ व्हाईट बॉल, अंपायर्स कॉल, फ्री हिट कंटिन्यू असेल। संघाची रन फलक्यामध्ये अजून बदल बघायला मिळेल। 40 धावा ऑन बोर्डवर, संदेश बघू शकता सध्या त्याच्या आई एक्वेरा इव्हेंट्स, त्यांचे कॅमेरा वर्क, त्याचे ऑपरेटिंग, एक एक रन सगळं खूप सुंदर, क्विक अपडेट त्याचं बघायला मिळतं। हे नेहमी आम्हाला आवडतं। बॉल तयार, फ्री हिट होता हा चेंडू, बघितला आपण लगेच माठीमागे बोललेला खेळाडू आणि स्वतःला वाचवत असताना एज लागली ती पवननं, जरूर तो ते झेल टिपला होता परंतु फ्री हिट। मागील मॅचमध्ये आपण 2 मॅचमध्ये अगोदर बघितला संदेश की फ्रीडच्या चेंडूवर कॅच पकडले तिथे आनंद साजरा केला, तोपर्यंत रन तिथे एक चोरली होती खेळाडूनं, खरं तर 2 रन चोरल्या होत्या। 40 वर सध्या संघ बघतो आपण, 2 बॉल आहेत, 2 बॉल, बॉल तयार होत असताना पुन्हा एकदम बाउन्सर अटेम्प्ट केला आणि इथे पंचाकडून अपेक्षित नजरेनं बघितलं, पंचाने सांगितलं 1 बॉल, पहिला बाउन्सर अटेम्प्ट तिथे केलाय, त्यामुळे सेकंड बाउन्स अटेम हा गृहित धरला जाणार नाही हे सांगत असताना रण फलकावर धाबा देखील सध्या स्थितीमध्ये बघायला मिळतंय। तुम्हाला सध्या संघ 40 वर थांबलाय, चांगलं रन रेट, तिसरा षटक सुरू असताना आपण बघतो। नेक्स्ट बॉल या तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू, बॉल तयार, फटका चांगला आहे परंतु फिल्डर आहेत, एक बाउन्स तिथे बॉल कलेक्ट करतील अँड थ्रो, एक रन या बॉलवर मिळेल। पाहता पाहता 3 षटक आता संपली आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन फलकावर धावा लागलेत 41 विथ 2 विकेट्स। तर इथे नाणेफेक केली जाणार आहे निश्चित स्वरूपात, करंदाडे क्रिकेट संघाच्या संघनायकाने स्टेशी संपर्क साधावा, शिरडोन क्रिकेट संघ इथे उपस्थित आहे, करंदाडे या, कारण आता यातून जो संघ वर्तमान लढत कोपरा विपक्ष शिरडोनपाडा आपण इथे खऱ्या अर्थाने पाहतो, या वर्तमान लढतीमध्ये जो संघ विजेता ठरणार आहे त्या संघाला बाय दिली जाईल आणि आज मात्र एक संघ क्वालिफाय केला जाणार आहे। या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण इथे नाणेफेक करणार आहोत। बघा आयोजकांनी सांगितलं की आज एक संघ क्वालिफाय होणार आहे। धावसंख्या फलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा फलकावर आतापर्यंत नोंदवले गेलेत। प्लीज शिरडोन संघ आपण लगेच फिल्डिंग जलद लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका। नाणेफेक केली जात आहे, करंदाडे विपक्ष शिरडोन अशी लढत विशाल पाटील यांच्या शुभास्ते, बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि करंदाडे सनी नाणेफेक जिंकलेले आहे निर्णय, निर्णय 2 मिनिटांमध्ये चालू, ओके। तर नाणेफेकीचा कौल करंदाडे क्रिकेट संघाच्या बाजूने आणि निर्णय मात्र स्थगित ठेवलेला आहे। शेवटचं षटक प्रतिकेश हा आता आलाय बॉलिंग ट्रॅकवर, 41 धावा फलकावर आहेत, फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही, नो संपर्क नाही, त्यामुळे निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या षटकाची। इम्पॉर्टंट राहील ओव्हर देखील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण रन बनले आहेत टीमच्या दृष्टिकोनातून कोपरासाठी। नेक्स्ट बॉल प्रतिकेश, फटका सजला, हा बॉल चालला मिड विकेटला, ट्रॅव्हल करतो, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल सीमा पार फरार, चौकार। असेल बघा दोन्ही लढती 3-3 षटकांच्या केलेल्या जातील, कारण आम्ही प्रत्येक दिवशी अंतिम लढती 3 षटकांची केलेली गेली होती, म्हणजे आता ज्या 2 लढती आहेत एक क्वालिफायची लढत असेल आणि त्यापूर्वीची लढत, त्या फक्त 3-3 षटकांच्या केलेल्या जातील, शिरडोन विपक्ष करंदाडे ना 3 षटकांचा असेल सामने, आता पुढचे 2-3 षटकांचे असतील। धावसंख्या 45, फटका सजवण्याचा प्रयत्न, ओ डायरेक्ट हिट,
यस डेफिनेटली निर्णय आता पाठवलाय सुनील तांडे सरांनी हायकोर्ट मध्ये चेक केले जाईल. सुनील तांडे अगदी आमचे सांडे पालकर यांची पसंतीची वाहिनी म्हणजे आई एक्वेर इव्हेंट्स, कारण त्यांना जो अँगल पाहिजे तो मिळतो, फोटो स्टॉप पाहिजे असलं फोटो स्टॉप मिळतो, त्यामुळे निर्णय देणं थर्ड अंपायरला इझी जातं. आणि संदेशला निर्णय अगोदरच माहिती असतात तो लगेच चेक करून सांगतो. चौथ्या अंपायरपेक्षा कमी नाही संदेश. इट्स आउट. मयूर वाजेकर यांच्याकडून प्रतिकेशनं जर लगातार दोन विकेट्स घेतल्या तर 1000 कॅश प्राईज आहे त्याच्यासाठी. रनआउट दिला, रनआउट बॅट अगदी हवेत होती. धावसंख्येचा फलक आपण बघू शकतो सद्यस्थितीमध्ये. रन फलकावर धावा टोटल 45 सव्वा आतापर्यंत बोर्डवर सजवले गेलेत. अंतिम तीन बॉल या पहिल्या सत्रातील शिल्लक राहिले. तीन बॉल उर्वरित शिल्लक आहे. बॅट्समन आपणही आपल्या पोझिशनवर जा, बराच वेळ गेला या इनिंगला. तीन जवळपास 3 ते 4 डिसिजन थर्ड अंपायर कडे आले. 45 सभा सध्या फलकावर आपण बघतो. चौथा चेंडू अगदी फेकला जाईल. प्रतिकेश पुन्हा एकदा तयार होत असताना बॉलिंग ट्रॅकवर. हो, शॉर्ट लाईन बघितली आणि आक्रमण केला, मजबूर केलं शॉर्ट लाईन साठी. आणि इथे बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. रन मिळतील 4 चौकार. ही लढत 3 षटकांची खेळवली जाईल आणि त्यानंतर शेवटचा सामना जो खेळवला जाईल तो मात्र 4 षटकांचा खेळवला जाईल. हां, कल्याण शिरोडोने लक्षात घ्या, प्रेक्षक थोडे कन्फ्युज आहेत. एक कल्याण शिरोडोने आणि एक शिरोडोन पाडा मैदानामध्ये खेळतोय. ही कन्फ्युजन दूर करा पहिल्यांदा. मैदानामध्ये आपण जाऊया. धावसंख्येचा फलक या 4 मदतीने पुढे चाललाय. 49 धावा या फलकावर आपल्याला बघायला मिळतंय. कल्याण शिरोडोन संघ हा पहिला सामना जिंकला होता अगदी पेंदर संघाच्या अपोजिशन्समध्ये आणि पहिला सामना विजेत्याला बाय स्पर्धेच्या नियमानुसार, त्यामुळे दुसऱ्यामध्ये त्यांना बाय मिळाली आणि आता ते डायरेक्ट 3रा सामना खेळणार आहेत हे लक्षात घ्या. आणि त्यांच्या अपोजिशन्समध्ये खेळेल करण जाडे. तर जय गावदेवी कायरा 11 शिरडोंग क्रिकेट संघ आपण पाहतो. कारण कायरा 11 म्हटलं ना तर मोठे पॅकेट्स आहेत आकाश पाटील शिरडोंगचे, त्यांचं मनपूर्वक आम्ही आभारी व्यक्त करतो. 39 सध्या संघ. फटका सजला, हेलिकॉप्टर लॉन्च केलाय आणि तो जाऊन लॉन्च झालाय सीमारेषा पलीकडे. सोडली मिसाईल, ठोकलाय षटकार. बॅनर फॉर शॉट. कोपरा क्रिकेट संघ बघा, तुमच्या खेळाडू कक्ष मधून कोणी आवाज देऊ नये अशी ऑर्गनायझर कमिटीच्या वर बसायच्या बघा. तुम्ही खेळाडू कक्ष मध्ये बसायच्या, तिथे प्रेक्षकांनी बसायचं नाही, कोणी समर्थक नसता कामा नाही. किती स्टँडर्ड शॉट होता यश कोहलीचा ऍक्शन रिप्ले मध्ये, वारंवार बघत बसावा असा फटका. ग्रेट शॉट. आणि हा बॅनर शॉट बघायला मिळाला आपल्याला, जिथे प्रमोद स्मृती चषक 2024 हे स्लोगन आहे. बॅनर क्रॅक केला या फटक्यानं यश कोहली पर्यंत. 2 चेंडू मध्ये त्याने वैयक्तिक 10 केलेत. संघ 45 वरून आता 55 वर पोहोचला. सांगी अर्धशतक देखील पूर्ण झालं बॅटिंग करत असताना कोपराचं. पुन्हा इथं आक्रमण करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे आणि आता बघायचं आहे. स्ट्राईक तिथे सोडली, परंतु आता पंच सांगतील की रन ग्राह्य धरले की नाही. यस, इट इज अ आउट कॉल दिला पंचानी, कारण दोघांनी एंड तिथे सोडले. आणि हा अंतिम बॉल
जवळपास होता त्यामुळेही थोड़ी चान्स त्याने घ्यायचे होते हरकत नाही। खेळाचा पहिला डाव आता संपला आणि ज्यामध्ये रन केला बॅटिंग करत असताना साई एकविरा हॉटेल आता करायचे टोटल 56 आणि प्लस 2 संदेश 55 प्लस 2 57 होतील आणि 58 धावांचं टार्गेट साई एकविरा हॉटेल शिरडोन या संघासमोर पेनल्टी ऍड केली आहे 58 करायचे विजयासाठी शिरडोनला। एकविरा हॉटेल शिरडोन टीम समोर हे आव्हान आणि बघा शिरडोन टीम जर लगातार 3 षटकार फलंदाजाने ठोकले तर सचिन झुगे विशाल मुकादम साईदीप हॉटेलचे मालक यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचं बक्षीस त्याचबरोबर मयूर वाजेकर यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 1000। आता मात्र प्रोत्साहन सुरू झालंय शिरडोन गावातून। आज खरंतर शिरडोन संघ मैदानावर खेळतोय आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांचा गाव ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिरडोन नगरी आणि आज शिरडोन नगरी आता शिरडोन संघ खेळतोय कारण शिरडोन गावामध्ये तुम्ही जाता जाता तुम्हाला अनेक ढाबे हॉटेल्स पाहायला मिळतील त्यामध्ये साई एकविरा हॉटेल जय मल्हार आणि साई एकविरा हॉटेल संघानं पॅक केलंय। मी म्हटलं ना की शिरडोन गावाकडे जाताना अनेक ढाबे आपल्याला पाहायला मिळतात साईदीप हॉटेल असतील साई एकविरा हॉटेल जय मल्हार हॉटेल आणि तिथे मात्र स्पेशल तुम्हाला लपेटा लपेटा स्पेशल आज या ढाब्यांची आठवण झाली आहे परंतु इथे साई एकविरा हॉटेल शिरडोन संघ मैदानावर खेळतो आहे 24 बॉल आणि 58 धावांचं लक्ष सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली आहे एका बाजूला रोशन पवार आणि दुसऱ्या बाजूला प्रभाकर टाकले गेम इज ऑन पहिला बॉलर रोहित कोळी रोहित कोळीचा पहिलाच बॉल श्रीदत्त कोपरा टीमचा हा गोलंदाज मात्र पहिल्या बॉलवर कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही अर्थातच डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या धावफलकावर कोणत्याही प्रकारची नाही म्हणजे शून्य धाव। तर खऱ्या अर्थाने बघा रॉबिन भाई उत्तप्पा ही नारायण भोपी रॉबिन उत्तप्पाचे काय जास्त फॅन आहेत कारण 2007 जो विश्वकप झाला T20 त्यामध्ये रॉबिन उत्तप्पाने 50 धावांची अर्धशतके केली पाकिस्तानच्या विरोधात केली साकारली ती होती दमदार केली आणि ती आज मात्र आमचा अजून रॉबिन उत्तप्पा हे विसरले नाहीयेत। ओ टू कॉमेंट्री बॉक्स रिबॉल मध्ये सर नक्कीच नक्कीच आणि ते बिग फॅन आहेत जाऊया मॅचच्या दिशेनं पहिला बॉल डॉट रोहित कोहलीचा तदनंतर मात्र पुन्हा एकदा रोशन पवार
अंपायर आमच्या दिशेने वळताना पाहायला मिळतात. वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त एक धावेने सुरुवात झाली आहे. स्क्रीनवर पाहू शकता लेग स्टंप सोडून बराच बाहेर गेला होता. अंपायरने सहज घोषित केला हा वाईट बॉल. मगाशी काही खेळाडू बघा हिट विकेट नंतर जो षटकार ठोकला होता त्यासाठी भांडत होते, परंतु त्यांच्यासाठी नियम नक्कीच सांगेल मिळालेल्या वेळामध्ये. खूप चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक धाव सहज पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं वाढली आहे. गावा मित्रांनो, ज्यावेळी नो बॉल पडतो त्यावेळी फक्त एक रनआउटच विकेट असते. फ्री हिट पडल्यानंतर जो पद्धतीनं आपण तुमचा पाय किंवा बॅट षटकार ठोकल्यानंतर जरी लागली नो बॉलवर तरी त्या सहा धावा ग्राह्य धरल्या जात आहेत. म्हणजे विकेट नसेल, कारण तुम्हाला आत्ताच मॅच झाली साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट, त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला असेल हा चित्र. ही माहिती तुमच्याकडे असणे फार गरजेचं आहे. तुम्ही मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळता, परंतु इथे डीप बॅकवर्ड स्पेअर लेगला येतोय चार धावांसाठी चौकार. धावसंख्या धावफलकावर सहा. चांगला फटका पंच केलाय, परंतु इलिमिनेशन कमी. जेलकाली क्षेत्ररक्षक फर्स्ट वीकेंड आणि पहिली सफलता इथे मात्र कोबरा टीमला. परंतु निकेत चौधरी बॅटिंग साठी येता. डावकुरे हाताना फलंदाजी करेल. जोरदार जोरदार हिट केला होता, अगदी वाऱ्याच्या वेगानं बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित फक्त आणि फक्त सहा. असं टीम मीटिंग करायची नाही, आपल्याकडे वेळ नाहीये. बघा टीम मीटिंग तुम्हाला फक्त ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळते. अशी अशी एकही स्पर्धा नाही की जिथे क्रिकेटच्या संघर्षांच्या विचारांची अर्थात नारायण भोपी रिटगर यांची आम्ही नेहमी पाहत असतो दोस्ती. यद्दीजी सूरज याने सर्व डायलॉग कॉपी केलेत. मागुरो तुमची गरज नाही आता टुर्नामेंटला, घरी बसायची वेळ आणेल आपल्याला यद्दीजी सूरज. थँक्स थँक्स डीजे. जाऊया मॅचच्या दिशेनं. सेकंड ओव्हर. जिनीत पवारचा पहिला बॉल खूप चांगला परकट सरळ आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या दिशेने येतोय. वन बाउंड सीमापार फोर रन्स. संख्या दहा या आकड्यावर या मॅच मध्ये सर्वाधिक धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, तब्बल 58 धावांचं लक्ष. हा आईवा कॅच आहे 200 रुपयाचं पारितोषिक. सरळ सरळ दिशेने वाईडिश लॉंगरला काउ करण्याला फ्लाय झालाय बॉल डोक्याच्या वरनं. आणखी एक येतोय बॅक टू बॅक सेकंड फोर रन्स.
फलंदाजी बैक टू बैक दोन चौका ठोकले बैट्समन आपल्याला पाहायला मिळतोय रोशन पवार राजकारणामधील मास्टर माइंड शरद पवार तुम्ही पाहिला असाल आणि टेनिस क्रिकेट मध्ये योगेश पवार अक्षय पवार किरण पवार आणि ते बॅटिंग करतोय रोशन पवार आज खरतर घाऱ्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे योगेश ना तब्बल 64 धावा कुठून काढल्या जी मोठी स्पर्धा संपूर्ण भारतातील नामवंत क्रिकेटपटू खेळताना पाहायला ज्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील अंपायर सिग्नल इट इज वाइड बॉल आता धावा येत राहिले शिडोन टीम साठी वाढत असताना 15 धावा धाव फलकावर लागल्या आहेत षटक सुरू आहे जिनीत पवारचं दुसरं आणि त्यांच्या समोर रोशन पवार पवार पवारचं हे युद्ध पाहायला मिळतोय बॅटल ग्रेट बॅटल 15 धावा धाव फलकावर पुन्हा एकदा जिनीत पंचांना पार करून राईट आर्म राऊंड द विकेट न मारा करतोय सरल वी शेफ ने केलाय चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राइव्ह वाईड इज लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने येईल फक्त इथे सिंगल एक एक धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावर वाढत असताना शिरडोन टीम समोर फार मोठा संघर्ष आहे बघा आपण नेहमीच म्हणत असतो ना की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं परंतु ते पाणी मात्र त्या घोड्याला स्वतःलाच प्यावं लागतं आपण फक्त नेण्याचं काम करतो एखाद्या तलावापर्यंत किंवा कोणत्याही पाण्याची व्यवस्था केली असेल तिथपर्यंत परंतु पाणी हे घोड्यालाच प्यावं लागेल तसं मात्र तुम्हाला इथे आता खूप मोठा प्रयत्न करावा लागेल कितीही प्रेरणादायी हा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी म्हणजेच डॉट बॉलची समाप्ती केली अशाभूत नजरेनं कदाचित बॅट्समनना पाहिलं होतं निकेशनं डॉट बॉलची समाप्ती 16 या आकड्यावर एक गडी बाद झालाय दुसरं षटक सुरू आहे ISPL आपण बघितलं तर खूप मोठी स्पर्धा सुरू आहे मी उल्लेख केला होता की योगेशनं खूप चांगली बॅटिंग केली परंतु इथे फटका फसलाय परंतु दूरवरचा क्षेत्ररक्षक अगदी वाईडिश लॉंग ऑन लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक पलत धावत आला आणि झेल टिपण्याचा प्रयत्न केला असताना त्यानं इथे मात्र दोन धावा काही रोखू शकला नाही दोन धावा मिळतायत संघाला शिरडोन पाडा अर्थातच आज आई साई एकविरा हॉटेल शिरडोन या नावानं आज आपल्याला शिरडोन संघ खेळतोय श्रीदत्त कोपरा टीमच्या विरोधात येणारे 13 बॉल आणि 40 धावांचं आव्हान हे आव्हान हे इक्वेशन पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते कोणत्याही प्रकारची खुल्या पद्धतीने खेळून देत नाहीये एक सिंगलच मिळेल कारण स्वतःकडे कदाचित स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल 12 बॉल आणि विजयासाठी समीकरण उरलंय 39 धावांचं 39 धावा नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू मनात केलेली सुरुवात नेहमीच यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं येणारे 12 बॉल 39 धावा चला स्पीडअप करा तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत सूरज जीडीए साऊंड सिस्टम आपण हे संगीत ऐकतं सातत्याने प्रत्येक गीतांचा भंडार असणारा हा डीजे ऑपरेटर चला मॅचला सुरुवात करूया जास्त वेळ घेऊ नका कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे 2:01 झालेत रात्रीचे 2 वाजलेत आज बालकृष्ण दादा भोपी बघा अक्षरशः त्यांचे डोळे लाल झालेत रोज 3-4 वाजतायत पूर्ण आयोजनाची जबाबदारी आमचे शरद भोपे असतील बालकृष्ण दादा जयवंत भोपे असतील त्याचबरोबर आमचे नारायण भोपे असतील खरं तर रॉबिन उतप्पा अनेक आयोजक आहेत संपूर्ण आयोजकांचं मी नक्कीच या ठिकाणी कौतुक करेन अंपायर पुन्हा एकदा वळतायत सांगतायत की हा वाईट सचिन तांडेल आज डे नाईट स्पर्धा कव्हर करताना सुकापूर प्रीमियर लीग मध्ये देखील आपण त्यांना पाहिलात आणि थेट तिथून रजनी स्पर्धा कव्हर करत असताना या डिटगर गावामध्ये पुन्हा एकदा सुकापूर नगरीमध्ये सकाळी जायचं आहे 12 बॉल 38 लक्ष पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय ऑन स्ट्राईक बॅट्समन निकेश क्लीन बॉल यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आता मात्र फलंदाज जाईल निकेश बॅक टू द गाउट
बघा आता महाशिवरात्र आहे आज आणि जयघोष इथे सुरू होणार. जय भोला शिव शंकर भगवान की जय, हर हर महादेव. गाडीची लाईट तिथे सुरू आहे बघा, बंद करायची आहे, लाईट बंद करावी लागेल कारण आमच्या फलंदाजांना थोडेसे या ठिकाणी त्रास होईल. वडापाव वाले आहेत तिकडे, चला सांगा त्यांना गाडीची कदाचित लाईट तिथे आणू नये. थँक्यू सो मच, धन्यवाद. जाऊया मागच्या दिशेनं जिथे मात्र चेंडू आणि धावांचं अंतर. येणारे 11 बॉल 38 धावा डावखुरा फलंदाज तेजस साठी हा बॉल, पुन्हा एकदा वाईट बॉल. जास्तीत जास्त वाईट बॉल फेकले जात आहेत अक्षय पाटील या गोलंदाजा. तुम्ही विचार केला तर आपल्या षटकामध्ये 2 वाईट बॉल फेकलेत आणि त्याचा फायदा नेमका मात्र साई एकविरा हॉटेल शिरडोन संघाला होताना पाहायला मिळतंय. 11 बॉल 37 धावा 11 चेंडू 37 धावांचं लक्ष अजूनही शिल्लक. आता मात्र हा योग्य दिशेमध्ये योग्य लाईनमध्ये चेंडू पण पाहतोय. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी इशारा येत नाही. अर्थात डॉट बॉलची समाप्ती. 10 चेंडू 37 धावा 10 बॉल 37 धावा 37 धावा 10 चेंडू हिटिंग स्ट्रोक. मोठे फटके खेळावे लागतील. षटकार चौकारांशिवाय पर्याय नाहीये शिरडोन टीमला. व्हेरी गुड, व्हेरी गुड बॉलिंग. 2 वाईट बॉल फेकले परंतु तदनंतर गोलंदाजानं केलेलं कमालीचं कमबॅक पाहू शकाल. काय वाईट यॉर्क बॉल फेकलाय अक्षय गोलंदाजच्या उंबरट्यावर. जो अक्षय आपण पाहतोय 10 ते 15 पावलांचा स्टार्ट, पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं मारा करतोय डावकुऱ्या फलंदाजासमोर. हा चेंडू जास्त वळण घेतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चेंडूला ब्रेक करत असताना बघा मिडल स्टंपवरनं ऑफ स्टंपच्या बाहेर काढतोय. म्हणजेच हा अगदी राईट हँडेड बॉलर आहे परंतु चेंडूला लेग ब्रेक करत असताना पाहायला मिळतोय आणि तिथेच मात्र फलंदाज फसले जात आहेत. गोलंदाज अक्षय इथे, येस, लेग बिफोर द विकेट. LBW बॅट्समन बाद होताना. लक्षाव राजा पावर ग्रुप शिवनसाई आंबे यांच्याकडनं राजा पावर रामानो लक्षासाठी देखील आपण पाहतोय. ते 2 बैल आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या नाईट स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. खूप चांगलं संगीत आहे बैलगडा ग्रुप. बऱ्याच गावामध्ये आता ग्रुप तयार झालेत. काय बैलांचे संदेश नावं आहेत बघा, वेगवेगळी नावं. डबल हिंद केसरी, सप्त हिंद केसरी, महाराष्ट्र हिंद केसरी, अनेक केसरी पटकावणारे जी बैल आपण पाहतोय. बकासूर, सोन्या, लक्षा, मथुर. एका गावामध्ये टरबूज बैल पाहिला मी, कलिंगड बैल. काय झाले नावच राहिली आणि आता बैलांना टिक. आपण 8 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 35 धावा गोलंदाज पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू फेकतोय. कमालीचं षटक फतळलंय. इथे बघा यॉर्क, यॉर्क बॉल फेकत असताना गोलंदाज अक्षरशः अक्षेप बीट करून सोडतोय फलंदाजांना. धावसंख्या धावफलकावर फक्त 22. 7 बॉल 35 लक्ष आव्हान कठीण होत चाललंय शिडोन टीम साठी. साई एकविरा हॉटेल अजून एकही षटकार पाहायला मिळाला नाही परंतु इथे धाव घेतली जात नाही. लगातार 3 षटकारांसाठी शिरडोन टीमच्या बॅट्समनला बक्षीस होतं. लगातार 2 षटकारांसाठी देखील बक्षीस होतं परंतु बक्षीसही पात्र ठरले नाही आणि सामना कठीण झालाय. 6 बॉल 35 धावा का म्हणतो भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा प्रवक्ते म्हणून ज्यांची ओळख आणि त्यांना कॉमेंट्री क्षेत्रामधील बकासूर आपण का म्हणतो मित्रांनो की जसा बैलगडी क्षेत्रामधील आपण पाहू शकाल सप्त हिंद केसरी बकासूर तसाच कॉमेट्री क्षेत्रामधील तुम्ही डबल हिंद केसरी महागुरु MD गडगे सर यांना आम्ही संबोधतो.
तर कुंडेवाल टीम जो कांडोवा कुंडेवाल संघ आहे त्यामध्ये छोटा बकासूर आहे, म्हणजे आता खेळाडून आपण बकासूर नाव, कॉमेंटेटर आमच्या महागुरु नाव पण बकासूर नाव, क्या बात आहे. सहा चेंडू आणि 35 धावांची गरज. चौया मॅचच्या दिशेनं ऑन स्ट्राईक रोशन पवार. रोशन ना स्ट्राईक कॉन्फिडेंटली घेतलीये, आत्मविश्वास इथे दाखवत असताना रोशन पवार ठोकतोय पहिल्या बॉलवर खणखणीत प्रमोद स्मृती चषकातला षटकार. अंडा त्याचबरोबर चेअरमन आणि मनिया बिंजोर बैलाचे खासती. बिंजोर बैलाचे खऱ्या अर्थाने बादशाह आहेत. स्वागत आहे तुमचं खऱ्या अर्थाने. बघा 5 बॉल 29 धावा, परंतु रोशन पवार प्रयत्न करतोय इथे. चार बॉल आणि 29 धावांची गरज. विजय फार दूर गेलाय शिरडोन संघापडून, परंतु रोशन पवारनं स्ट्राईक घेऊन एक षटकार टोकला असं वाटलं की आता रोशन पवार हा इतिहास इथे मात्र करेल की काय या मैदानावर. परंतु 4 बॉल 29 धावा, शिरडोन टीमसाठी बरेच खरं तर त्यांचे समर्थक आनंद घेत आहेत, परंतु रोशन पवारकडे मनगटी ताकद आहे. परंतु उशीर झालाय, वेळ गेलाय, शेती भात करपल्यानंतर आलेला जो पाऊस पाहायला मिळतोय तशा पद्धतीने होते फटकेबाजी. कार असं म्हटलं जातं ना की पावसात भिजल्यानंतर छत्री उघडून तिचा काहीच उपयोग नसतो, तशाच पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला चित्र पाहायला मिळतोय. वेळ निघून गेली आहे, त्यानंतर आलेले हे षटकार आणि बॅट्समन इज आउट. रोशन पवार देखील होतोय बाद. लक्ष 2 बॉल आणि विजयासाठी 23 धावा, अशक्य असं हे आव्हान आहे. परंतु नवीन आलेला बॅट्समन इतका मागे का राहिला, त्याच्या बॅट मधून आलेला हा डीप मिड विकेटला चौकार. आता 19 धावांची आवश्यकता आहे, फक्त औपचारिकता. यानंतरचा जो मॅच असेल रेडी राहा लगेच. यस करण झाडे आणि कल्याण डोंबिवली भागातील शिरडोन. हा लास्ट बॉल हवेमध्ये खेळलाय, डेफिनेटली क्षेत्ररक्षक आहे जेल खाली, फलंदाज होईल जेल बाद. मॅच इज फिनिश आणि सामना जिंकलाय श्री दत्त कोपरा संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये जतीन 11 श्री दत्त कोपरा क्रिकेट संघाने विजय इथे प्राप्त केलेला आहे. कोपरा क्रिकेट